जाण ही समजी शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। ग्रँड मास्टर म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत जी अविरत अभिनय कार्यशाळेचा पहिला नाट्य अभिनय प्रयोग साजरा। डोंबिवलीतील छोट्या चिमुकल्या मुलांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ मिळाले। डोंबिवली ही एक कलानगरी आहे। या कलानगरीत अनेक कलाकार आहेत, पण या सर्व कलाकारांमधील कलेला वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठ व योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जी अविरत अभिनय कार्यशाळा ही संकल्पना अस्तित्वात आली। उन्हाळ्याच्या सुट्टीत अभिनय कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली। लहान मोठ्या मुलांकडून ओंकार, अभिनयासाठी आवश्यक व्यायाम, अभिनयाचे प्रकार, रंगभूमीची ओळख, नाट्यक्षेत्रातील विविध अंगाची ओळख, नाट्य खेळ याची माहिती करून देण्यात आली। लहान मुलांमध्ये आत्मविश्वास, मराठी भाषेतील गोडी कशी वाढेल यासाठी चिमुकल्यांकडून साधे व सोपे विनोद आपल्या सहज सोप्या अभिनयातून कसे करता येतील याकडे विशेष भर देण्यात आला होता। शिबिरातील मुलांकडून दिवसाचे 4-4 तास सतत 2 महिने तालमीतून एक सुंदर कार्यक्रम तयार करण्यात आला। डोंबिवली पूर्वेतील ठाकूर हॉलमध्ये हा अनोखा कार्यक्रम पार पडला। 4 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांनी यात सहभाग घेतला होता। चिमुकल्याने साधे व सोपे विनोद आपल्या अभिनयातून साकारून प्रेक्षकांना खुर्चीस खिळवून ठेवले। यावेळी ज्योतिराम कदम लिखित जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि उत्तम जाधव लिखित संदेश एकात्मतेचा हे 2 विनोदी नाटक लहान मुलांनी सादर केले। या कार्यक्रमाचे आणि नाटकाचे निर्माता संजय म्हात्रे व संदीप सामंत, दिग्दर्शन प्रदीप पेडणेकर, नृत्य दिग्दर्शन महेश दवंडे, संगीत संयोजक प्रवीण उतेकर आणि ग्रुप यांनी केले होते। तसेच ध्वनी प्रेक्षेपण राम साऊंड म्हणजेच महेश रेवणकर, तसेच मेकअपची जबाबदारी साक्षी बालेकर व त्यांच्या सहकार्यांनी पाहिली। डोंबिवलीत पुन्हा एकदा सोनसाखळी चोरी। पश्चिमेतील गांधारी रोड परिसरातून पायी जाणाऱ्या वैशाली चौधरी यांच्या गळ्यातील 40,000 सोन्याचे मंगळसूत्र बाईकवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी खेचून पोबारा केल्याची घटना सोमवारी रात्री 8 घडली। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डोंबिवलीत पोलीस निरीक्षकाची गुंडागिरी, भर रस्त्यात तरुणाला केली मारहाण। नागरिकांच्या रक्षणाकरिता सक्षम आहोत असे म्हणणारे पोलीसच आता दादागिरी आणि गुंडगिरी करीत असल्याचा प्रत्यय डोंबिवली शहरात आला। सोमवारी भर दिवसा एक तरुणाला 5 साथीदारांसह एका पोलीस निरीक्षकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। एवढ्यावरच न थांबता या पोलिसाने थेट रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी तरुणाकडे केस करू नको म्हणून 1 लाख रुपये घे आणि सेटलमेंट कर अशी विनवणी केल्याची जखमी तरुण आणि त्याच्या आईने आरोप केला आहे। सदर पोलीस उपनिरीक्षक डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। काल सोमवारी दुपारी 4 पीडित तरुण विनोद उत्तम चव्हाण राहणार शेलार नाका इंदिरानगर याला चोळेगाव येथील एका तलावाजवळ नेण्यात आले। तेथे आधीच वाट पाहत असलेल्या पवारांच्या साथीदारांनी आणि पवार यांनी विनोदवर अचानक हल्ला चढविला। त्यांच्याजवळ असलेल्या हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्यांनी विनोदच्या पाठीवर आणि हातावर मारण्यास सुरुवात केली। विनोदला जखमी अवस्थेत पाहून तेथील काही अनोळखी लोकांनी त्याला शेलार नाका येथे आणले। तेथे विनोदची आई मंगला उत्तम चव्हाण हिने त्याला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले। या प्रकाराबाबत जखमी तरुण विनोद म्हणाला की काल सोमवारी रात्री पुन्हा पोलीस उपनिरीक्षक हे त्याला भेटण्यासाठी आले होते। 1 लाख रुपये घे आणि सेटलमेंट कर अशी त्याने ऑफर दिली, मात्र मी तुमचे पैसे नको, तुम्ही मला मारहाण का केली, मी तुमच्यावर केस करणार असे त्यांना स्पष्टपणे सांगितले। तर त्यांची आई मंगला चव्हाण यांनी आम्हाला पैसे नको, आम्हाला न्याय हवाय असे म्हणाल्या। नशेच्या नादात बोलून तिथं 25 तिथं एक भावजीच्या 8 तिकडं नेऊन समशान भूमीच्या तिथं 5-6 माणसांना मारायची सुरुवात केली माझ्या मुलाला। त्याला पब्लिकांनी शेलार नाक्याला सोडलं तेव्हा माझ्या मुलाला मी इथं आणलेला हॉस्पिटलला। तेव्हा मी रात्री काल मी 4 त्याला भरती केलेला आहे। आम्ही गरीब आहे साहेब, आम्हाला न्याय हवे। या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवलकर यांना विचारले असता फिर्याद घेणे आमचे काम आहे, तक्रार दाखल झाल्यावर आम्ही पुढील कारवाई करू असे त्यांनी सांगितले। एका पोलिसाने
तरुणाला भर दिवसा मारहाण केल्याने आता पोलीस यंत्रणा त्या पीडित तरुणाला न्याय देईल का मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या पाठीशी उभी राहील अशी चर्चा डोंबिवलीकरांमध्ये सुरू झाली आहे। मित्रनगर झोपडपट्टी कल्याण रोड डोंबिवलीपूर्व मी 3 तारखेला गावावरून आलो। काल 4-5 पोरं लावून जे चोळेगाव तिथं मारहाण केली आणि पळून गेले होतं, त्याच्यामुळं त्याच्या विरुद्ध माझ्यावर त्यांच्याविरुद्ध मला तक्रार करायची, त्यांच्यावर रात्री मला आले सांगत होते 1 लाख रुपये तुला देतो माझ्यावर केस करू नका, बोला मला 10 लाख रुपये दिले त्याच्यावर केस करणार, मला फक्त त्याच्यावर फक्त केस करायची फक्त बस। पुढं मला एका बाईसाठी त्याने पुत्रासारखं मारलं फेकून दिलं तिथं मला त्याने। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले, नमस्कार।